माझं शिक्षण झाल्यानंतर मी शेती हा व्यवसाय निवडला, कारण मला नोकरी ह्या म्हणजे नोकरीच्या मागे लागायचं नव्हतं. शेती करून आपण शेतीच्याच माध्यमातून आपला जीवनाचा उद्धार करायचा असा निर्णय झालेला होता. सुरुवात करताना मी 15 गुंठ्यावरती शेतीला सुरुवात केली व्यावसायिक दृष्टिकोनातून, कारण पूर्वी आमच्या घरी खाण्यापुरती शेती आणि त्याला लागणारे 1-2 बैल आणि 2 गाई असा चक्र चालू होता. पण मी सुरुवात केली तेव्हा मला असं जाणवलं की आपण काहीतरी बदल करायला पाहिजे, म्हणून 15 गुंठ्यावरती भाजीपाला आणि जी आपली पारंपरिक शेती आहे तीसुद्धा चालू ठेवलेली होती. रासायनिक शेती करत असताना आलेले अनुभव आणि त्याच्यातून मी सेंद्रिय शेतीकडे वळलो, याच्यामागचं कारण असं आहे की रासायनिक शेती करत असताना जमिनीमध्ये भरमसाठ खतं टाकायची आणि नंतर त्याच्यातून निघणारं उत्पन्न घ्यायचं आणि त्याच्यातून आपल्यासुद्धा शरीराला हानिकारक आणि जमिनीलासुद्धा हानिकारक आहे, म्हणून मी रासायनिक कमी करून आपण सेंद्रियाचा जास्त वापर करावा असा निर्णय घेतला. जमिनीचा पोत हा रासायनिक वापरल्यानंतर पाणी धरून ठेवण्याचा क्षमता कमी होते, जमिनीमध्ये आपण जे खतं टाकतो त्याच्यामुळे क्षारांचं प्रमाण वाढतो, हे केल्यामुळे इतर पिकाला सुद्धा नंतर जमीन हळूहळू नापीक होत जाते आणि नंतर पिकं यायला खूप प्रॉब्लेम येतात, मग रोगराई वाढते पिकावरती आणि त्याच्यातून मग उत्पन्न कमी खर्च जास्त अशी साखळी पुढं मग वाढत जाते आणि मग शेती परवडत नाही असं बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव पण आहे आणि मला सुद्धा तसं जाणवलं सुरुवातीला, म्हणून मी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. रासायनिक शेती करून जर आपण डायरेक्ट सेंद्रिय करायला गेलो तर खूप काही अडचणी येतात, कारण आता जमिनीमध्ये जी ताकद पाहिजे ती ताकद राहिलेली नाही आहे, कारण खतं वापरून जमीन पूर्णतः आता नापीक होत चालल्यात आणि हे जर चालू करायचं असेल तर पहिली अडचण म्हणजे आता शेण, जमीन पूर्णतः तयार करण्यासाठी शेण पाहिजे, ही एक अडचण होती. त्यासाठी मी आता त्याच्यावरती अडचणीवरती एक मात म्हणून गाई गुरं वाढवली आणि गाई गुरांचा शेण हा जमिनीमध्ये वापर करून शेती करायचा असा निर्णय घेतला. आता रिझल्ट मला चांगले यायला लागलेले आहेत, सुरुवात झालेली आहे. आता काही लोक असे म्हणतात की डायरेक्ट रासायनिकवरून सेंद्रियवर आले तर रिझल्ट लगेच मिळत नाही आहेत, पण त्याला आपल्याला 4-5 वर्ष जावी लागतात ते रिझल्ट घेण्यासाठी. आम्ही रासायनिक करत असायचो तेव्हा आम्हाला उत्पन्न भरघोस सुरुवातीला मिळायचं नाही असं नाही, पण जेव्हा सेंद्रिय करायला सुरुवात केली तेव्हा उत्पन्न सुरुवातीला कमी वाटत होतं, म्हणजे रासायनिकपेक्षा उत्पन्न कमी आहे. पण 1-2 वर्ष गेल्यानंतर पिकामध्ये साधारणतः लेवल आली, म्हणजे जे रासायनिक होतं आणि सेंद्रिय होते त्याच्यामध्ये लेवल आली. आम्ही डायरेक्ट खत 50% शेण असं करत मी त्याच्यामध्ये बदल केला आणि त्याच्यामुळे नंतर लक्षात आलं की जी रासायनिकची चव जी आहे ती आणि आता शेण वापरून केलेली शेती, जे सेंद्रिय जे पदार्थ वापरून आपण शेती करतो त्याच्यात बराचसा फरक झालेला आहे. चव बदललेली आहे, कलर बदललेला आहे आणि जी गुणवत्ता आहे म्हणजे माल टिकण्याचा जो प्रमाण आहे, म्हणजे आता मी कलिंगडचं सांगतो, कलिंगड रासायनिक केलेलं कलिंगड आहे तो 8-10 दिवसामध्ये खराब व्हायला सुरुवात होते, टिकत नाही. आणि जो आपण सेंद्रिय शेण वापरून जो केलेला आहे तो आता साधारणतः महिनाभर जरी राहिला तरी त्या फळाला काहीच होत नाही, कारण मी पुन्हा मुंबईला आता माल पाठवतो त्यांची, आता माझ्याकडे म्हणजे मागणी खूप वाढायला लागली की तुमचा माल भरपूर टिकतो, तो एक फरक आता जाणवायला लागलेला आहे सेंद्रिय आणि रासायनिकमधला. मला सध्या आता असं जाणवतं की आपण फक्त स्वतः करायचा म्हणजे करायचं नाही आणि दुसऱ्याला सांगायचं असं नाही आहे, मी स्वतः पहिला प्रयोग करतो शेतावरती, म्हणजे अगदी सेंद्रिय करत असताना सुद्धा मी गांडूळ खत वापरला, पूर्ण शेताला न वापरता आधी थोडे एका गुंठ्याला करून ते प्रयोग करायचे, ह्याच्यात काय बदल होते ह्याच्यात काय बदल आहे असे बदल करत दुसऱ्यांना सांगायला लागलो आपण प्रयोग सक्सेस झाल्यानंतर. गेल्या वर्षीच मी एक भातावरती प्रयोग केला होता, लाल तांदूळ जो म्हणतो ना आपण महाडीचा तांदूळ, हा मी गावठी बियाणं उपलब्ध करून घेतला होता विनायक महाजन काकांच्या माध्यमातून, मला ते बियाणं मिळालं होतं. त्याच्यातून फक्त त्याला एकही रासायनिकचा दाना नाही टाकलेला, कुठलाही काही खत नाही काही नाही आणि फक्त गोमूत्र आणि शेण हा वाडा म्हणजे गोठा आपण जो धुतल्यानंतर जो पाणी जातो गोठ्याचा सांडपाण्याचा जो त्याच्यावरती शेत लावला होता, इतका सुंदर झाला होता की माझ्यापेक्षा सुद्धा हायटेड शेत आलेला होता. काय म्हणतो, न रासायनिकचा एकही दाना वापरता शेत चांगलं होते हा स्वतः मी प्रयोग घेतलेला आहे तिथं. सेंद्रिय शेती करायचं म्हटलं ना तर ती एक निसर्गाची साखळी जी आहे, म्हणजे गाई बैल शेती
शेतीवर, नंतर पेंडा आला की तो परत गाईला, परत मग ते असे पशु पाळून, मग माणसाला जे लागणारे अन्नधान्य आहे, ही जी साखळी आहे ती आपण सेंद्रिय जर करायला गेलो ना, ती साखळी पूर्णतः जोडत जाते. आणि तीच जर आपण रासायनिक करायची, फक्त रासायनिक म्हटलं की ती साखळी पूर्णतः तुटून जाते. कारण रासायनिक शेती केली की कोणी गाई जनावरं किंवा बैल कोण पाळायला म्हणत नाही आहेत, मग ते शेण नाही आहे, मग ते सगळी साखळी तुटून जाते आणि ह्याच्यातून उत्पन्नावर सुद्धा फरक पडतो. आणि जर आपण साखळी निर्माण करून जर शेती केली तर आपल्याला फायदाही आहे, उत्पन्नात म्हणजे भर पडते, म्हणजे आपण जे खाणार आहोत ते सुद्धा एकदम चविष्ट, स्वादिष्ट आणि शरीराला पोषक असं मिळत राहतं. फक्त डोळ्यासमोर पैसा बघून आपण शेती करतो ना, हे चुकीचं आहे. लोकांचा आरोग्य जे आहे, हे आरोग्यसुद्धा आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. जसं आपण आपल्याला वाटते आपण निरोगी राहायला पाहिजे, तसा आपला जो आपल्याकडून घेणारा माल घेणारा जो गिराईक आहे त्याच्यासुद्धा आरोग्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. यासाठी आपण शेती करत असताना फक्त रासायनिक न करता थोडंफार जमेल तसं हळूहळू पशुपालन करत शेण गोमूत्राची शेतीसुद्धा करायला पाहिजे. पारंपरिक जी शेती आपली आहे त्याच्यामध्ये भात साधारणतः 2.5 एकरला घेतो, नाचणी 1 एकरला आहे, वरी 1 एकरला आहे आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून जी चिबूड, पडवळ, काकडी, शिराळी, घोसाळी, चवळी, भेंडी, गवार अशी जे 14-15 प्रकार आहेत ते व्यावसायिकरित्या मी साधारणतः 3.5 एकरला केलेलं आहे. आणि जी आपली इतर पिकं आहेत म्हणजे वर्षाचे 12 महिने मी शेतीचा करत असतो. आज 8 एकरला कलिंगड होता, त्याच्यानंतर काकडी साधारणतः 1.5 एकरला, अशी 12 महिने मी पीक घेत असतो. अगदी एवढी शेती करत असतो ना, त्या शेतीचा सगळा कुठल्याही व्यापाऱ्याला किंवा कुठल्याही दलाला मी माल देत नाही. स्वतः मी दापोलीला 1 स्टॉल लावतो आणि आमचा दापोली खेड हायवेवरती 1 स्टॉल लावतो. माझे वडील आहेत, मिसेस आहे, ते स्वतः आम्ही स्टॉल लावून विक्री करतो. कोकणातील इतर तरुणांना एवढेच सांगेन की इतर पुन्हा मुंबईमध्ये जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपल्या कोकणामध्ये पडीक जागा भरपूर आहेत आणि त्या पडीक जागेचा योग्य वापर करून आपण ज्या जमिनीनुसार पिकांची लागवड करून आपण आपल्या कुटुंबाचा सुद्धा उद्धार करू शकता. कारण शेती हा व्यवसाय इतका चांगला आहे की जितकी मेहनत घ्याल तितका पैसा आहे, नोकरीच्या मागे न लागता शेती करा. धन्यवाद.